6 जून 2021 रोजी शासनाच्या मार्गदर्शनानुसार शिवस्वराज्य दिन पंचायत समिती जळगाव येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी माननीय शशिकांत सोनूने गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती अंतर्गत असलेले सर्व विभाग प्रमुख, कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी दर कमी होण्यासह ऑक्सिजन बेड देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने आणि अनलॉकच्या निकषांमध्ये जिल्हा पहिल्या स्तरावर येत आहे. जिल्ह्यात सोमवारपासून बाजारपेठ अनलॉक होणार आहे, मात्र असे असले तरी पूर्णपणे मोकळीक दिली जाणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय. गेल्या वर्षी पहिल्या अनलॉक वेळी सूट मिळताच बाजारपेठ व सामाजिक समारंभामध्ये उसळलेली गर्दी पाहता त्याची पुनरावृत्ती होणार नाही असा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. चार मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरू झाली. मागील काही दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ होत असून पेट्रोलचा दर 102.45 रुपये प्रति लिटर पर्यंत गेलाय, तर डिझेल देखील 90 पार गेले आहे. जळगावमध्ये डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर गेले आहे. सततच्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल रामचंद्र बराटे व गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी यांना पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार केले आहे. हे दोघे तरुण टोळी तयार करून दहशत पसरवित होते. टोळी प्रमुख राहुल बराटे व टोळी सदस्य गोलू उर्फ दत्तू चौधरी यांच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील उर्दू शाळेत मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली आहे. राज्यात कोरोनामुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद असून याच संधीचा फायदा घेत चोरी केली असून भुसावळ खडका रोड जवळील उस्सामा उर्दू शाळेत रोकडसह इतरही वस्तूची चोरी केल्याची माहिती मिळते. शाळेत लावण्यात आलेल्या CCTV मध्ये काही तरुण रात्रीच्या वेळेस CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस तपास करीत आहेत.